नमस्कार. याच्या आधीच्या व्याख्यानात आपण सातवाहन राजघराणं याच्या महाराष्ट्रातल्या अंतापर्यंतचा भाग बघितला होता. पण त्यानंतरही आपण बघितलं त्याप्रमाणे सुमारे 250 वर्ष ह्या राजघराण्याचं राज्य पुढे आंध्र प्रदेश या ठिकाणी चालू होतं आणि प्रदीर्घ काळ तिथं राज्य केल्यामुळे त्यांना आंध्र नृपती असं वर्णन त्यांचं केलं जातं. महाराष्ट्रात यानंतर काही काळ अहिर लोकांचं राज्य उत्तर महाराष्ट्रात होतं आणि नंतर जवळपास सगळा महाराष्ट्र हा वाकाटक या राजघराण्याने व्यापला. हे साधारणतः विदर्भाच्या बाजूकडून बहुधा नागपूर या ठिकाणून त्यांचं राज्य सुरू झालं होतं. हे प्रत्येक वेळेला मी बहुधा वगैरे असं शब्दप्रयोग करण्याचं कारण आहे की काही पुस्तकात ठामपणे लिहिलेलं असतं, परंतु जे इतिहास जाणतात त्यांना माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी ह्या निश्चित सीमारेषा यावेळच्या आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तर त्यामुळं कारण हा अतिशय प्राचीन काळातला सगळा इतिहासाचा भाग येतोय. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे गुप्त साम्राज्य. आता आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक वेळेला आपण मानचित्र काढतो आणि त्यानंतर आपण अभ्यासाची सुरुवात करतो. तर त्याप्रमाणे मी आत्ता पण मानचित्र हे काढणार आहे. नेहमीप्रमाणेच आपले जे काही माहिती सांगतो की ही मानचित्र ही अचूक अजिबात नाही आहेत, कारण ती माझी चित्रकला आहे. ही अचूक नाही, ही प्रमाणाप्रमाणे नाही, ही राजकीय कारणासाठी ही काढलेली नाही. हे फक्त आपल्याला अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी अंदाजे काढलेल्या गोष्टी. आपल्याला माहिती आपण सुरुवात करतो ही गुजरात राज्याकडून सुरुवात होते. कच्छच आखात, आजचा भारत काढायचा तर राजस्थानचा हा भाग आता सीमावरती येतो. जम्मू काश्मीर, लडाख, त्याच्यानंतर इथे नेपाळचं राज्य आपल्याला दाखवायला लागतं, जे कधी काळी आपण आता जे साम्राज्य बघणार आहे त्या साम्राज्याचाच तो मोठा भाग ते होतं. बांगलादेश हाही त्या साम्राज्याचा भाग होता. उलटा भगवा झेंडा म्हणजे पाकिस्तानचा लक्षात ठेवायचा, तो बलुचिस्तान हा भाग आहे. अफगाणिस्तानचा भाग येतो, पर्शियाचं आखात, तांबडा समुद्र, थोडासा भाग चुकलेला आहे, उलटा काढल्यामुळे जरा ग्रीस, पलीकडे इटाली आणि हा भूमध्य समुद्र असा गेलेला आहे पुढे. आपल्या दृष्टीने जो महत्वाचा भाग आहे तो या ठिकाणी झालेला आहे. आता हे एक अंदाज आहे, आपण त्यावेळेच्या भारताचा जो भाग आहे तो घेतोय. थोडंफार इथं आपण घेणार आहे लक्षद्वीप, त्याच्या खालती मालदीव वगैरे जो भाग येतो तो भाग घेतोय. या ठिकाणी आपण आता जे साम्राज्य बघणार आहे ते आहे गुप्त साम्राज्य. आता हे असं करण्याचं कारण काय? इतिहासात खूप वेळेला असं होतं की पराक्रमी माणसांची नावं ही पुढच्या पिढीमध्ये आपापल्या मुलांना ही ठेवण्याची एक मोठी पद्धत आहे. त्यावरून काही जणांना असं वाटतं की त्या पराक्रमी राजाचं स्मरण आपल्याकडून होतं. आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किती जणांचं नाव शोधा, हे शिवाजी असतं. का? तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांची नावं ही शिवाजी किंवा म्हणजे अशा पद्धतीची ठेवण्याची आपल्याकडं जुन्या काळापासूनची पद्धत आहे. तर तसंच ह्या ठिकाणी जो पराक्रमी पुरुष आहे त्याचं नाव आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य.
चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 300 आधीच आहे. जेव्हा आता जे आपण साम्राज्य बघणार आहे हे साधारणतः दुसऱ्या शतकानंतरचं साम्राज्य हे आपण बघणार आहोत इसवी सनाच्या. तर त्याचं नाव आहे गुप्त साम्राज्य. याचं कारण म्हणजे त्याचा जो संस्थापक आहे त्या संस्थापकांचं नाव आहे श्रीगुप्त. अर्थात हे जे श्रीगुप्त नाव आहे हे संस्थापक आहे घराण्याचे. त्याच्या आधीचा इतिहास मला माहित नाही, परंतु इतिहासात माहिती होतं ह्याप्रमाणे हे जे श्रीगुप्त नावाचा कोण सम्राट आहे, सम्राट नाही राजा, त्यांचं राज्य हे बंगाल प्रांतात कुठेतरी छोटंसं होतं. बिहार बंगाल ह्या बाजूला त्यांचं राज्य हे कुठेतरी छोटंसं राज्य हे पहिलं होतं. त्यांचा मुलगा आहे घटोत्कच गुप्त. आता श्रीगुप्ताने आपल्या मुलाचं नाव गुप्त नाही ठेवले, घटोत्कच ठेवले, पण नंतर गुप्तच म्हणतात त्यांना. पण ह्याचंही राज्य तेवढंच राहिलं. ह्या घटोत्कचाचा घटोत्कचाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे सम्राट चंद्रगुप्त. इथं गडबड चालू होती, कारण ह्याचा रेफरन्स दिला जातो चंद्रगुप्त एक म्हणून, आणि माझ्या डोक्यात असतं चंद्रगुप्त एक म्हणजे मौर्य सम्राट. तर म्हणून आपण सोयीसाठी असं वापरणार आहे चंद्रगुप्त एक असं जर म्हटलं तर तो गुप्त सम्राट असेल, आणि चंद्रगुप्त मौर्य म्हटलं तर तो मौर्य सम्राट असेल. हा मोठा फरक हा इथं लक्षात घ्यायचा आहे. तर आपण आता चंद्रगुप्त एक या व्यक्तीपासून राज्याची सुरुवात करूया. त्याचं कारण म्हणजे चंद्रगुप्त एक यांनी त्या छोट्या राज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलं. पाटलीपुत्र वगैरे प्रदेश सगळा जिंकून घेतला आणि एक मोठं साम्राज्य हे उभं राहिलं. हे साम्राज्य येतं गुप्त साम्राज्य. पाश्चात्य इतिहासकार या गुप्त साम्राज्याचं भरपूर कौतुक करताना दिसतात, परंतु ते कौतुक करता करता आमच्यामध्ये भेदभाव निर्माण करून टाकायचंही उत्कृष्ट काम ते करतात. आता उदाहरण दाखवतो कसं आहे ते. दिस इज कॉल्ड एज गोल्डन एरा इन इंडियन हिस्ट्री. वाय? बिकॉज फर्स्ट टाइम इंडिजिनियस रूलर वॉज एव्हर रूल्ड ओव्हर लार्ज पार्ट ऑफ इंडिया. बाय दॅट टाइम म्हणजे आतापर्यंत हे जे परदेशी आक्रमक आलेले आहेत त्या सगळ्यांचा निपात ह्या राज्यामध्ये झालेला दिसतो, आणि प्रदीर्घ काळ भारताला एक स्वतंत्र भारतीयांचं राज्य हे अनुभवता आलं. ह्यानंतरची वाक्य येतात ती म्हणजे ह्या वेळेलाच हिंदू धर्माचा उदय ह्या ठिकाणी झालेला आहे. हिंदू धर्मातल्या बहुसंख्य कल्पना ह्या दृढ होण्याचं कारण हे गुप्त साम्राज्य. आणि मग ते हिंदू धर्म कंसात लिहितात ब्राह्मणिकल रिलिजन कशी फूट पाडायला सुरुवात करतात बघा. तिथं मी जर का ख्रिश्चन धर्माबद्दल बोलताना जर चुकून असं बोललो की ख्रिश्चन धर्म म्हणजे पोपचा धर्म, बरोबर आहे? खर तर बरोबर आहे, पोपचाच धर्म आहे, परंतु ख्रिश्चन धर्म आणि पोपचा धर्म असा वेगळा काढता येत नाही. मग तसाच प्रकार इथेही आहे की धर्माचं रक्षण जे करत होते किंवा धर्माचं रक्षण म्हणण्यापेक्षा संवर्धन, तो जो धर्म आहे तो धार्मिक गोष्टींचं रक्षण हे त्यावेळेला ब्राह्मण लोक करत होते, जातींनी नाही कर्मानी. तर त्याप्रमाणे तो प्रकार तसाच्या तसा आहे. पण हे लोक फूट पाळायला आपल्यात असं लिहून ठेवतात की हिंदू रिलिजन ऑर हिंदुइझम रादर ब्राह्मणिकल रिलिजन डेव्हलप हिअर ह्याच कालखंडात. आणि मग ज्या संकल्पना हिंदू धर्मातल्या दृढ झाल्या ह्या सुरुवातीला उत्तर भारतात झाल्या, आणि मग हळूहळू त्या दक्षिण भारतामध्ये पसरायला सुरुवात झाली. चाल कशी आहे बघा. सगळ्यात पहिलं पाश्चात्य इतिहासकारांना दाखवून द्यायचंय की हिंदू धर्म हा तुम्ही समजता तेवढा जुना नाही, हे दाखवण्यासाठी या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, हिंदू धर्मामध्ये छानपैकी फूट पाडता येते ह्यासाठी पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर वारंवार केलेला आहे. युपीएससीमध्ये पण असे प्रश्न विचारलेले आहेत, आपण जाऊ तिथं पण. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला इथं ह्या गुप्त साम्राज्याच्या आडून मॅकॉले आणि प्रभृतींचे कुटील डावपेच हे आपल्याला दिसायला सुरुवात होते. आपण आता मुद्द्यावर जाऊया. तर श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक आहे. श्रीगुप्त घटोत्कच गुप्त या मंडळींनी त्यांचं छोटंसं राज्य सांभाळलं, व्यवस्थित निर्माण केलं, सांभाळलं. ह्या राज्याला मोठं विस्तृत स्वरूप जे दिलेलं आहे हे चंद्रगुप्त एक या महान सम्राटाने दिलेलं आहे. पण हा सम्राट मौर्य नाही, हे गुप्त सम्राट आहे. ह्यानंतर
हळूहळू करत यांच्या सीमा ह्या विस्तारत राहिल्या. भारताचा बराचसा पूर्वेकडचा जो भाग येतो हा सगळा हा सम्राट चंद्रगुप्त एक याच्या नेतृत्वाखालती एकत्र झालेला आहे. आणि ह्यानंतर गुप्त साम्राज्य, आता ह्यावेळेची हे चंद्रगुप्त एक असतानाचीच आपण स्थिती ही आपण एकदा परत जाणून घेऊया. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाकाटक राजघराण्याचं राज्य हे सुरू आहे. वायव्येकडचा जो भारताचा भाग दिसतोय हा सगळा हा शकांकित आहे. शक लोक इथं राज्य करतात. कुशाणांचं साम्राज्य लक्षात घ्या. कुशाणांची राजधानी ही आपण याच्या आधी पण बघितलं होतं की कनिष्क वगैरे सम्राट होते त्यांची राजधानी ही या ठिकाणी पेशावर म्हणून जी जागा आहे ते त्याच त्यावेळेचं नाव आठवा पुरुषपूर किंवा पुष्पपूर असं नाव आहे. तर ती पुरुषपूर किंवा पुष्पपूर म्हणजे आजचं पेशावर या ठिकाणी कनिष्क त्याची राजधानी होती. कुशाणांचं राज्य इथून चालू आहे. शक लोक हे कुशाणांचे मांडलिक आहे. लक्षात घ्या शकांनी आता वैदिक धर्म बहुतांश शकांनी वैदिक धर्म स्वीकारलेला आहे. हे स्वतःला क्षत्रिय या वर्गामध्ये स्वतःला म्हणवतात. त्यानंतर कुशाण लोक आहेत ह्याच्यापैकी बहुसंख्य लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये एक नवा संप्रदाय निर्माण केला गेला त्याचं नाव आहे महायान संप्रदाय. आणि अशा प्रकारे महायान संप्रदायाचा स्वीकार हा कुशाण सम्राटांनी केलेला आहे. आणि प्रदीर्घ काळ भारताचा जो वायव्येकडचा भाग आहे हा ह्या परकीय सत्तांच्या हातात हा राहिलेला आहे. लक्षात घ्या पहिल्यांदा ग्रीकांच्या हातात राहिला होता. ग्रीकांकडून काही काळ तो स्वतंत्र झाला परंतु त्यानंतर परत तो शक लोकांच्या हातात आला. शकांना हरवलं गेलं परंतु शक हरल्यानंतर सुद्धा त्यांनी मांडलिकत्व पत्करलं होतं सातवाहनांचं. त्यामुळे हे राज्य शकांचं जे आहे हे पूर्णपणे गेलेलं नाहीये. ह्यानंतर सुद्धा कुशाणांचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. कारण कुशाणांनी सातवाहनांना हरवलं हरियाणामध्ये आणि त्यानंतर कुशाणांचं मांडलिकत्व शकांनी स्वीकारले पण स्वतःचं शक हा जो भाग आहे हा अजूनही त्यांचा गेलेला नाहीये. आता अशा वेळेला सम्राट चंद्रगुप्त मौर्य सॉरी चंद्रगुप्त एक यांचं राज्य हे इथं विस्तारायला लागलेलं आहे. आणि असं करत भारताच्या पूर्वेकडच्या बाजूला म्हणजे त्यांची पण राजधानी जी आहे आता मी ही वेगळ्या रंगात दाखवतो राजधानी कारण कुशाणांची मी इथं दाखवली आहे. तर या ठिकाणी बिहार मधली जागा आहे आज जी पाटणा म्हणतो ती म्हणजे त्यावेळेचं पाटलीपुत्र. तर पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी आहे. म्हणजे मौर्य आणि गुप्त घराण्यामध्ये परत एकदा ही सिमिलॅरिटी येते की मौर्यांची पण राजधानी पाटलीपुत्रच आहे आणि गुप्तांची पण राजधानी पाटलीपुत्रच आहे. पण यांनी इथून मोठा विस्तार हा राज्याचा सुरू केला. ह्यानंतर एक गोष्ट होती ती म्हणजे ह्या महान सम्राट चंद्रगुप्त एक त्याचा कधी ना कधीतरी मृत्यू होणार होता. ह्या मृत्यूनंतर सम्राट समुद्रगुप्त हा गादीवर बसला. हे बघा समुद्रगुप्त हा हिंदू होता म्हणून आम्ही त्यांना जास्ती काही वाईट म्हणत नाही एवढीच गोष्ट आहे. पण त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तो अत्यंत क्रूर होता आणि त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. आणि ह्या दहशतीचाच वापर करत त्यांनी दक्षिण भारतावरची मोठी मोहीम काढली आणि पूर्ण दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्य जिंकत जिंकत त्यांनी इथले राजे जे युद्ध करतायत ते ठार मारले, शरणागती पत्करली, त्यांना अटक केली आणि आपल्याबरोबर पाटलीपुत्राला घेऊन आला. ही मोहीम एवढी भयावह होती त्यामध्ये एवढं क्रौर्य निर्माण केलं गेलं होतं की हे बघून तिथं बसलेले जे कुशाण आहेत यांनी न विचारता काहीही न करता पाटलीपुत्राकडे आपली खंडणी पाठवून दिली आणि पाटलीपुत्राचं स्वामित्व मान्य केलं होतं. ही समुद्रगुप्त ह्या सम्राटाची दहशत आहे. समुद्रगुप्तांनी असं म्हणतात की कुठं तो राजसूय यज्ञ केला आणि हे जे दक्षिण भारतावर हल्ला करायला गेला होता त्यावेळेला दक्षिण भारतातून जे राजे पकडून आणले होते अशा सुमारे 36 राजांना न चुकता दरवर्षी आम्ही खंडणी देऊ असं वचन घेऊन त्या यज्ञाच्या नंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. ही स्वारी ही दक्षिण भारतावरची प्रचंड मोठी स्वारी ही समुद्रगुप्ताची ठरली. बघा दोघंही हिंदूच आहेत पण तरीसुद्धा
हे साम्राज्य विस्तार करताना जे क्रौर्य दाखवलं दक्षिण भारतातले लोक ही गोष्ट विसरले नाही. त्यावेळेला त्याचा सूड कसा घेतला हे आपण नंतर बघूया. पण या रीतीने समुद्रगुप्त ह्याचं राज्य मोठं होतं. महासम्राट महाराष्ट्राच्या वाट्याला आला का? त्याचं उत्तर आहे की महाराष्ट्रातलं सातवाहन घराण्याची कीर्ती प्रचंड मोठी होती. यानंतर इथं वाकाटक हे सम्राट होते आणि वाकाटक विरुद्ध गुप्त अशी काही युद्ध झालेली नाहीयेत. जेव्हा सीमेवरचा राजा हा जास्ती प्रभावी असतो त्यावेळेला त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत किंवा विवाह संबंध प्रस्थापित करावेत, म्हणजे त्यांच्याबरोबर मैत्री आणि नातेसंबंध दृढ राहतात, असा बराच भाग हा राजनीतीमध्ये शिकवलेला आहे. त्याप्रमाणे या गुप्त सम्राटांनी आपल्या राजकन्येचा विवाह या वाकाटकांच्या राजकन्येचा विवाह त्यांच्याकडे करून घेतला होता वगैरे अशा काहीतरी नोंदी मिळतात. आणि त्याप्रमाणे हे विवाह संबंध निर्माण झाल्यामुळं वाकाटक आणि गुप्त यांच्यात काही फारसं मोठं वितुष्ट कधी आलेलं नाही. पण उत्तर भारतामध्ये मात्र आता बऱ्याच मोठ्या प्रदेशात हे गुप्त साम्राज्य पसरलेलं आहे. समुद्रगुप्तांनी बराच मोठा भाग जिंकून घेतला आणि दोन मुलं त्याच्या मागं होती. त्याच्या एका मुलाचं नाव आहे रामगुप्त आणि दुसऱ्याचं नाव आहे परत आजोबांचं वडिलांचं नाव मुलाला म्हणजे आजोबाचं नाव नातवाला ते म्हणजे चंद्रगुप्त टू. आता इथं समुद्रगुप्तांनी जे काही महान कार्य केलं किंवा कार्य केलं म्हणूया, पण त्यांनी जे काही क्रौर्य दाखवलं पण त्या सगळ्याचा परिणाम असा होता की एक स्ट्रॉंग साम्राज्य हे भारतामध्ये तयार झालेलं आहे. ह्यानंतर समुद्रगुप्ताचा मुलगा मोठा मुलगा आहे, नाव आहे रामगुप्त. नाव ठेवताना तरी विचार करायला पाहिजे होता कारण नावामध्ये राम आहे पण आडनावात गुप्त आहे, त्यामुळे असं काहीतरी गुप्त होऊन जातं. आमचे प्रभू रामचंद्र असे आहेत की ज्यांची पत्नी रावणाने पळवून नेली तर रावणाला मारून ती पत्नी त्यांनी मिळवली होती. जेव्हा ह्या रामगुप्ताच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट उलटी गोष्ट आहे, ती म्हणजे हा एवढा भ्याड होता असं म्हणतात की हे शक राजा इथे होतेच. त्यापैकी एका शक राजानी रामगुप्ताला पत्र पाठवलं आणि त्याच्या पत्नीचीच मागणी केली. कोणाच्या? रामगुप्ताच्या पत्नीची मागणी केली आणि वर त्याला सांगितलं की जर तू तुझी पत्नी माझ्याकडे दिली नाहीस तर मी तुझ्यावर हल्ला करेन, मग त्यातून युद्ध होईल. युद्धात जिंकलं कोणी आणि हरलं कोणी तर युद्धामध्ये मोठी हिंसा उद्भवणार आहे आणि ह्या हिंसेचं कारण तू असणार आहेस कारण तू माझी गोष्ट ऐकली नाही आणि त्यामुळे हे पाप तुझ्या माथी बसेल. काय मोलात तोलत होते हे शक लोक आपल्याला बघा, कारण त्यांचा शकपणा अजून गेलेला नाही जरी ते हिंदू झाले असले तरी. आणि मग या रामगुप्तांनी तयारी केली की ही गोष्ट त्या मानवी स्त्रीला कशी सहन होईल. आणि मग जो धाकटा धीर आहे म्हणजे त्याचं नाव आहे चंद्रगुप्त दोन, त्याच्याबरोबर तिने संधान बांधलं आणि मग दोघांनी मिळून रामगुप्तालाच कैदेत टाकलं. पुढे त्याचा वध झाला. चंद्रगुप्त दोन ह्याचं लग्न त्या रामगुप्ताच्या बायकोबरोबर म्हणजे स्वतःच्या मोठ्या वहिनीबरोबर झालं. इलाज नाही बाबा, असा जर नवरा मिळाला तर काय करणार. आणि मग चंद्रगुप्त दोन यांनी प्रतिज्ञा घेतली की या असल्या शक लोकांना पूर्ण हरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. या चंद्रगुप्त दोन यांनी आता जी काही कथा आहे मला माहित नाही की ही कथा खरी आहे का नाही, पण त्याच्यात असं सांगतात की चंद्रगुप्त दोन यांनी त्या शक राजाला संदेश पाठवला की ठरल्याप्रमाणे मी माझ्या बायकोला तुझ्याकडे पाठवतोय, ती एकटीच येणार नाही तर तिच्याबरोबर तिच्या दासी मैत्रिणी सगळेजण असणार आहेत, तर तू सीमेवर तिचं स्वागत करायला ये. आणि मग त्याप्रमाणे त्या स्त्रियांच्या वेशात तिथं पुरुष गेले आणि मग त्या शक राजावरती हल्ला केला, त्याला मारला वगैरे असं काय काय म्हणतात. मुळामध्ये जर एवढं स्ट्रॉंग साम्राज्य असेल समुद्रगुप्ताचं तर चंद्रगुप्त दोनला अशा गोष्टी करायची गरज असेल असं काही वाटत नाही, पण काही कथांवर लिहिलेलं आहे, मी फक्त सांगायचं काम केलं कारण अशाच कथानंतर बऱ्याच वेळेला रिपीट झालेले. तर आता चंद्रगुप्त दोन यांनी स्वतःला पदवी घेतली. या राजे लोकांचं आपलं बरं असतं स्वतःची स्वतःच पदवी घेऊन टाकायची, तर ती पदवी आहे ती म्हणजे शकारी, शक लोकांचा शत्रू, आरी याचा अर्थ शत्रू, शक
अरी शकांचा शत्रू या अर्थाने शकारी अशी पदवी त्यांनी घेतली आणि मग शकांबरोबर युद्ध चालू केली. नुसती पदवी घेऊन गप्प बसला नाही आणि मग शक लोकांबरोबर युद्ध करत शकांना युद्धात हरवलं. मग एक काम पूर्णपणे केलं नाही तर त्याची कशी फळं भोगावी लागतात. तर इथं दिसतं की सातवाहनाने शकांना मांडलिक बनवलं होतं किंवा चंद्रगुप्त मौर्य या सम्राटाने ग्रीकांना सीमेबाहेर हाकलून दिलं होतं. पण या ठिकाणी इथं शकांचं पुनर्वसन म्हणजे त्यांना मांडलिकत्व देऊन इथंच ठेवून घेतलं होतं आणि त्यामुळं हे दुसरं युद्ध मोठं हे शकांबरोबर खेळावं लागलं. हे खेळलेलं आहे चंद्रगुप्त दोन. त्यावेळेला त्यांनी स्वतःला पदवी घेतलेली शकारी आणि मग सगळ्या शक राजांना त्यांनी हरवलं. सगळ्यांकडून मांडलिकत्व त्यांचं शकांनी शकांचं मांडलिकत्व परत एकदा मान्य करून घेतलं. कुशाण साम्राज्याचं पण आता त्यांच्यावरती प्रभाव राहणार नाही आणि संपूर्ण भारताचं विशेषतः उत्तर भारताचं एक बलाढ्य राज्य हे चंद्रगुप्त दोन यांनी सिद्ध केलं. यांनी हा मोठा पराक्रम केल्यानंतर स्वतःला परत एक पदवी घेतलेली आहे ती आहे विक्रमादित्य. त्यामुळे या दोन पदव्या लक्षात ठेवायच्या शकारी आणि विक्रमादित्य. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की उज्जैनचा जो प्रसिद्ध सम्राट आहे तो उज्जैनचा विक्रम राजा तो म्हणजे हाच विक्रमादित्य असला पाहिजे. ह्या वेळेला गुप्त लोकांचं साम्राज्य हे प्रचंड मोठं ताकद असणारं साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं. कुशाण हे सुद्धा त्यांना खंडणी देत होते. फक्त महाराष्ट्राचा जो भाग आहे तो आणि दक्षिण भारताचा जो पश्चिमेकडचा जो भाग येतो हा त्यांच्या ताब्यात नव्हता. बाकी प्रदीर्घ मोठ्या भागावरती नेपाळ भूतान ते भूतान वगैरे त्याला हे सगळ्यांचे त्याची वर्णन येतात ते म्हणजे वनवासी राज्य. तर अशी सगळी वनवासी राज्य ही त्यांची मांडलिक होती. लक्षात घ्या सम्राट याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी त्याचं राज्य नाही फक्त त्या राजे जे आहेत हे ह्याला खंडणी देतात. त्या अर्थाने मोठं साम्राज्य हे गुप्तांचं उभं राहिलं. ते आहे चंद्रगुप्त दोन. याला शकारी असं नाव आहे आणि दुसरं नाव त्यांनी घेतलेलं आहे विक्रमादित्य.